नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं वाय जे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। जिथे मोबाईल तिथे क्लास। मित्रांनो, आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीचे गणित आणि थोडेसे अवघड लेवलचे गणित एकही सूत्राचा वापर न करता शिकणार आहोत। आणि जनरली हे जे प्रश्न आहेत हे पोलीस भरतीला विचारलेच जातात, तसेच तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, या एक्झाम्सला देखील हे प्रश्न विचारतात। सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का? ठीक आहे, सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे, काही हरकत नाही, सेशन स्टार्ट करूया आपण। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आपल्याला काय दिलाय बघू शकता तुम्ही। इथे 4, 6, 8, 10 ।, 15 वे पद कोणते आहे ते शोधायचंय। मग काढायचं कसं 15 पद? ट्रिक कोणती वापरायची? सूत्र तर वापरायचं नाही। बघा काय करायचं इथे, सगळ्यात अगोदर बघा, सगळ्यात अगोदर काय करायचं, पहिली संख्या लिहून घ्यायची। पहिली संख्या काय आहे? 4 लिहून घ्या। प्लस शेवटची संख्या, म्हणजे कितवं पद सांगितलं, 15 पद सांगितलं की नाही, या 15 पदातून 1 मायनस करायचं। किती उरतील? 15 1 मायनस केलं, उरले 14। आणि गुणाकारामध्ये मित्रांनो काय करायचं, या सगळ्यांमधला फरक, 4 ते 6 मध्ये 2 फरक, 6 ते 8 मध्ये 2 फरक, 8 ते 10 मध्ये 2 फरक, म्हणून गुणुले 2 करायचं। इथपर्यंत कळलं काय प्रोसिजर करायचे ते? आणि आता समोरची प्रोसिजर आपण करूया। सगळ्यात अगोदर हे 4+ 4+ जशाला तसं अगोदर गुणाकाराची क्रिया करायची। 14 × 2, 14 × 2 = 28। आता बघा 28 + 4 बरोबर उत्तर किती येणार आहे? 32। आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 32। समजलं कसं उत्तर आलं ते? एकदा मी परत सांगतो मित्र हो, काही विद्यार्थ्यांना लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी मी एकदा परत सांगतोय हेच गणित समजावून। बघा आता इथे पहिलं पद 4 आहे, 4 लिहून घ्यायचं। प्लस जेवढं पद म्हटलं असेल, 15 पद म्हटलेलं आहे, यामधून 1 मायनस, 15 मधून 1 मायनस जर केलं तर उरतात 14। आणि गुणाकारामध्ये काय करायचं, ह्यामधला फरक, 4 ते 6 मध्ये 2 फरक, 6 ते 8 2 फरक, 8 ते 10 2 फरक, गुणुले 2। बघा आता समोर काय करायचं आपल्याला, अगोदर गुणाकाराची क्रिया करायची। हे 4 जशाला तसे, 14 × 2, 14 × 2 = 28। आता बघा 28 + 4 जर केलं तर 28 × 4 = 32। आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे। काही सूत्र वगैरे बिलकुल लावण्याची आवश्यकता आपल्याला इथे पडणार नाही आहे। समजलं सगळ्याला? या प्रश्नाचं आन्सर आपण कशा पद्धतीने काढलं ते? गट। समोरच्या प्रश्नाकडे मी वळतो आहे मित्र हो। 1, 3, 5, 7, 9 · 21 पद कोणतं आहे ते काढायचंय। काढता येईल का? हा सेम पद्धत आहे, इथे काहीही चेंज करायचं नाही आहे। सांगू शकता उत्तर किती येणार आहे? हा बघा सगळ्यात अगोदर काय करायचं, सगळ्यात अगोदर काय करायचं, बघा जो पहिला अंक 1 तो लिहून घ्या। प्लस कितवं पद सांगितलं? 21। जेवढं पद तुम्हाला सांगितलं असेल त्यामधून 1 मायनस करा। 21 मधून 1 मायनस केलं, राहिले 20। आणि याला गुणायचं किती रे मित्रांनो, माहिती आहे? यांच्या फरकानं 1 ते 3 मध्ये 2 फरक, 3 ते 5 मध्ये 2 फरक, 5 ते 7 मध्ये 2, 7 ते 9 मध्ये 2, म्हणून 2। बघा आता समोर सगळ्यात अगोदर या गुणाकाराची क्रिया करा। या दोघांचा गुणाकार, 1 + 1 = 20 × 2, 20 × 2 = 40। आता दोघांची बेरीज करायची, 40 + 1 = 41। म्हणजे 21 पद कुठलं तर 41 असणार आहे। समजलं का? गुड मित्र हो, याच पद्धतीचे ट्रिक्सचे व्हिडिओज तुम्हाला जर रोज शिकायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा लाल रंगात एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला पण दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ट्रिक्सच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत जाईल। समोरच्या प्रश्नाकडे मी वळतो आहे। 10, 13, 16, 19, 22 · 39 पद कोणतं ते काढायचंय। सांगता येईल मग? सांगता येईल का कसं उत्तर काढायचं ते?
बघा कसं करायचं लक्ष द्या. सगळ्यात अगोदर काय करायचं मित्रांनो, पहिला अंक जो 10 आहे तो ॲज इट इज 10 लिहून घ्या. प्लस तुम्हाला कितवं पद सांगितलं 39वं, त्या 39 मधून 1 मायनस करा, राहिले 38. आता फरक बघा, 10 ते 13 तीनचा फरक, 13 ते 16 तीनचा फरक, 16 ते 19 तीनचा फरक, 19 ते 22 तीनचा फरक, म्हणून गुणुले 3. बस आता काय करायचं पहा, सगळ्यात अगोदर काय करायचं मित्रांनो माहिती आहे, अगोदर या दोघांचा गुणाकार अगोदर करा. हे 10+ जशाला तसं, 38 गुणुले 3 करायचं आहे अगोदर. 3 ने 8 जर गुणलं, 3 8 24 4, हाचे आलेले 2 इथं, परत 3 ने 3 गुणलं, 3 3 9 9 आणि हाचे 2 9 2 11 114 झालं. आता 114 अधिक 10 जर केलं तर उत्तर किती येणार आहे, 124. जमलं का कसं उत्तर आलं ते? व्हेरी गुड. आय होप की सर्व विद्यार्थी मित्रांना प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. आता मी थोडासा प्रश्न चेंज करतो गाईस, आता ह्या लेवलचा प्रश्न नाही, मी थोडासा प्रश्न आता चेंज करणार आहे, उत्तर पण त्याचं वेगळ्या पद्धतीने निघेल, ठीक आहे. नेक्स्ट, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? इथे तर तुम्हाला मी खूपच चांगली ट्रिक सांगणार आहे, जबरदस्त पैकी प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये तुम्ही काढणार आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सॉल्व करून देणार आहे, कसं सॉल्व करायचं सांगतो, ठीक आहे. लक्षात घ्या कसं करायचं बघा, प्रश्नामध्ये काय विचारलं, सर्व समसंख्यांची बेरीज, सर्व समसंख्यांची बेरीज पाहिजे. कुठून रे? 1 ते 100 पर्यंत. मला सांगा 1 समसंख्या आहे का? नाही. मग पहिली समसंख्या कोणती आहे? 2, म्हणून मी 2 लिहिलं. प्लस शेवटची संख्या, 100 पर्यंत म्हटलं, 100 समसंख्या आहे, 100 ला 100. आता आपण 2 संख्येची बेरीज करत आहोत म्हणून छेदात 2. आणि मित्रांनो गुणाकारामध्ये काय करायचं माहिती आहे, 100 पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत ते काढायचं. ट्रिक सांगू बघा, 100 पर्यंत सम किती आणि विषम किती बघा. तर मित्रांनो या 100 मध्ये बघा, समसंख्या अर्ध्या राहतील आणि विषम संख्या अर्ध्या राहतील, ठीक आहे. म्हणजे 50 सम आणि 50 विषम. जर 200 पर्यंत म्हटलं असतं, तर 200 पर्यंत जर म्हटलं असतं सम किती विषम किती, तर 100 सम 100 विषम हे आपलं उत्तर आलं असतं. आता इथं आपल्याला एकूण संख्या द्यायची आहे समसंख्या, तर 50 राहतील म्हणून इथं आपण 50 चा आकडा लिहून टाकतोय. आता बघा करायचं काय, ठीक आहे. पहा सगळ्यात अगोदर या 2 ने या 50 ला भाग जातो भागा, 2 1 2 2 4 उरलेला 1 इथं 10 झाले, याच 2 ने 10 ला भागा, 2 5 10. आता बघा मित्रांनो बेरीज करायची आहे, 100 अधिक 2 = 102 गुणुलेचं चिन्ह आणि इकडे 25 आहे, 25 ला 25, ठीक आहे. बघा आता यांचा गुणाकार मी कसा करतो, 25 ने 2 जर गुणलं, 25 2 50 अशी 0, हाचे आलेले 5 इथं लिहा शून्याच्या डोक्यावर. 25 ने जर 0 गुणलं तर उत्तर 0 येतं, पण वर 5 होते म्हणून 5 खाली घेतले, आणि परत 25 * 1 केलं तर उत्तर येतं 25. 2550 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जमलं का? जमलं? उत्तर कसं आलं ते? व्हेरी गुड. हा आता बघा समोरचा प्रश्न, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती येईल असा प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडवणार बघा, सेम पद्धत गाईस, ट्रिक बदलणार नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला विचारलं की सर्व समसंख्येची बेरीज सांगा, 1 समसंख्या आहे का? नाही आहे. 2 आहे ना पहिली समसंख्या, म्हणून 2 लिहा. प्लस 50 पर्यंतच्या समसंख्या म्हटल्या, 50 समसंख्या आहे, 50 ला 50. आता आपण इथं 2 संख्येची बेरीज करत आहोत म्हणून छेदात 2 लिहा. आणि गुणाकारामध्ये मित्रांनो 1 ते 50 पर्यंत समसंख्या किती आहेत ते काढा. बघा ट्रिक सांगतो, 50 पर्यंत म्हटलं तुम्हाला, मग 50 पर्यंत 25 समसंख्या असतील आणि 25 विषम संख्या असतील. ही ट्रिक तुम्हाला कोणीही सांगणार नाही. मग समसंख्या 25 होत्या, तर इथे मी 25 चा आकडा लिहून घेतोय. बघा आता काय करायचं समजून घ्या.
सगळ्यात अगोदर काय करायचंय, आपल्याला दोघांची बेरीज 50 अधिक 2 = 52, ठीक आहे. गुणाकारामध्ये जे 25 होतं ते जशाला तसं राहील आणि छेदात 2 ला 2 राहतील. आता भागाकाराची प्रोसेस करा, पहा या 2 ने 52 ला भाग जातो भागा. बे 1 बे 2 ने 4 उरला 1, 2 ने 12 ला भागा, 2 सख 12. आता 26 × 25 एवढंच करायचं आहे, उत्तर परफेक्ट निघणार. 25 ने जर मी 6 ला गुणलं तर 25 सख 150 150 शे 0, हाचे आलेले 15 2च्या डोक्यावर. परत 25 ने 2 ला गुणा, 25 × 2 = 50 आणि हातचे 15 म्हणजे किती, 65. उत्तर किती येणार आहे, 650. जमलं कसं उत्तर आलं ते, 650 आपल्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आलेलं आहे. आय होप की सर्व विद्यार्थ्यांना समजलं की या प्रश्नाचा आन्सर कसा आलेला आहे. नेक्स्ट समोरचा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज सांगा. आता विषम संख्या विचारलेला आहे, ठीक आहे. हा 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती येणार आहे, काय येईल उत्तर. हा विषम संख्या इथे विचारलेला आहे, बघा थोडासा प्रश्न चेंज होतो. पहा कसं सोडवायचं या प्रश्नाचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं कसं, ठीक आहे. देऊ सॉल्व करून काढता येईल का, बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथं त्यांनी विचारलं काय की आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग पहिली संख्या तर विषम 1 आहे 1 लिहिलं, प्लस शेवटची विषम संख्या 100 पर्यंत म्हटलं, 100 सम आहे आपल्याला विषम पाहिजे, तर विषम संख्या 99 आहे. 2 संख्यांची बेरीज करतोय म्हणून छेदात 2. आता 100 पर्यंत एकूण विषम संख्या किती म्हणतात आपल्याला काढावं लागणार आहे. मग 100 मध्ये बघा 50 सम असतील आणि 50 विषम संख्या असतील, ही ट्रिक लक्षात ठेवायची, ठीक आहे. मग इथे लिहून घ्यायचं 50 × 50. पहा आता काय करायचं, लक्ष द्या, या 2 ने या 50 ला भाग जातो भागा. 2 1 2 2 ने 4 उरला 1 10 झाले, 2 ने 10 ला भागा, 2 5 10 25. आता तुम्ही इथे बघू शकताय 99 अधिक 1 जर केलं तर उत्तर 100 आणि 25 ला 25, 100 × 25 जर केलं तर उत्तर किती येणार आहे आपलं, 2501. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. समजलं सगळ्याला, ठीक आहे. हा हा ओके मित्रांनो, समोरचा प्रश्न घेण्यापूर्वी सगळ्यांना एक सूचना आहे, सूचना लक्षात घ्या की आपण येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे आपलं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये आपण 2900+ वन लाइनर प्रश्न ऍड केलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे जवळजवळ 3000च्या जवळपास आपण यामध्ये वन लाइनर प्रश्न ऍड केलेले आहेत मराठी ग्रामरचे. मराठी ग्रामरमध्ये जेवढे काही टॉपिक असतील त्या सगळ्या टॉपिकवरती प्रत्येक टॉपिकवर 100 100 प्रश्न आपण तयार करून उत्तरासहित या आपल्या पुस्तकामध्ये ऍड केलेले आहेत. आणि मित्रांनो यामध्ये अजून एक महत्त्वाची अशी बाब आहे की मागच्या महिन्यामध्ये जी काही आपली पोलीस भरती झाली तर त्या पोलीस भरतीमध्ये झालेल्या 23 जिल्ह्यांच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्यामध्ये मराठी व्याकरणाचे जेवढे काही वन लाइनरचे प्रश्न होते ते सर्व प्रश्न आपण या पुस्तकामध्ये ऍड केलेले आहेत. मग हे पुस्तक तुम्हाला मिळवायचं कसं, तर मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला बाजारात उपलब्ध नाही, आपण ऑनलाइन पद्धतीने स्पीड पोस्टाने 3 ते 4 दिवसांमध्ये घरपोच तुमच्या पत्त्यावरती पाठवून देत आहोत. बघा या पद्धतीनं चांगल्या प्रकारच्या एनवलपमध्ये तुम्हाला हे पुस्तक पॅक करून घरपोच स्पीड पोस्टाने तुमच्या पत्त्यावरती आपण पाठवतोय. मग करायचं काय, स्क्रीनवरती तुम्हाला जो काही नंबर दिसतोय 85 51 89 47 37 या नंबरवर तुम्हाला 250 रुपये गुगल पेने किंवा फोन पेने भरायचे आहेत आणि पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचं आहे. तुमचं पुस्तक स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवून दिलं जाईल. काही विद्यार्थ्याकडे गुगल पे फोन पे नसेल तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही वायजे अकॅडमीचा अकाउंट नंबर मागून घ्या, वायजे अकॅडमीची टीम तुम्हाला अकाउंट नंबर प्रोव्हाइड करून देईल.
तुम्ही त्या अकाउंटमध्ये जरी 250 रुपये भरले आणि पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवला तरी तुमचं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या। चला समोरच्या प्रश्नाकडे। ठीक आहे, समोरचा प्रश्न, आपला समोरचा प्रश्न बघूया। पहा, सात नंबरचा प्रश्न, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 - 98 काय? म्हणजे 2 पासून 98 पर्यंतच्या जेवढ्या काही संख्या आहेत पण त्या समसंख्या यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे। ठीक आहे, बघा मित्रांनो प्रश्न थोडासा वेगळा आहे हा, त्यासाठी काळजीपूर्वक सोडवणं जरूरी आहे। ठीक आहे, बघा आता इथं तुम्हाला मी एक वेगळ्याच प्रकारची ट्रिक सांगतो। ठीक आहे, लक्ष द्या, इथं तुम्हाला थोडीशी वेगळी ट्रिक लावावी लागणार आहे आणि परफेक्ट उत्तर निघतं। सोडवू शकता का उत्तर? सोडवता येईल या प्रश्नाचं उत्तर निघेल का? ठीक आहे, बघा सॉल्व करून दाखवतो। सगळ्यात अगोदर काय करायचं मित्रांनो, बघा पहिली समसंख्या 2 आहे की नाही, 2 लिहून टाकायचं, प्लस शेवटची संख्या किती आहे रे, 98 आहे ना, 98 लिहून घ्या। आता छेदामध्ये आपण 2 संख्येची बेरीज करताव म्हणून थोन, आणि गुणाकारामध्ये मित्रांनो 2 पासून तर 98 पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत एकूण संख्या इथे लिहायच्या आहेत। मग कशा लिहिणार आपण, कशा लिहिणार कशा, इथं ट्रिक काय करायची? ठीक आहे, बघा ट्रिक सांगतो। जर तुम्हाला एकूण संख्या काढायची असतील तर जी शेवटची संख्या 98 त्यामधून पहिली संख्या मायनस करा। 98 मधून 2 गेले, उरले 96। ठीक आहे, आता फरक कितीचा आहे प्रत्येकामध्ये, 2 चे 4 झाले 2 वाढलं, 4 चे 6 झाले 2 वाढलं, 6 चे 8 झाले 2 वाढलं, 8 चे 10 झाले 2 वाढलं, 2चा फरक आहे म्हणून 96 ला 2 ने भागा। पहा उत्तर किती येतं बघा, बे एक बे, बे चोक 8, उरलेला 1 इथं लिहा 16 झाले, परत 2 ने 16 भागा, 2 8 16 उत्तर 48 आलं। आलेल्या उत्तरामध्ये नेहमी 1 प्लस करायचं, 48 अधिक 1 = किती, 49, इथं लिहायच्या एकूण संख्या 49 या पद्धतीने। आणि आता समोरची प्रोसिजर आपल्याला करायची आहे, बघा सगळ्यात अगोदर 98 अधिक 2 जर केलं तर उत्तर किती येतं, 100, हे गुणुले 49 ला गुणुले 49 आणि छेदात हे 2 ला 2 करा भागाकाराची प्रोसेस, काढा उत्तर, 2 ने 100 ला भाग जाईल, 2 एक 2 2 5 10 समोरचा 0 कॅन्सल करून इथं 50 झाले। आता 50 × 49 करायचं आहे, आता 50 वरचा 0 कॅन्सल करा इथे लिहून टाका, आता 5 ने 49 ला गुणा, 5 ने 9 ला गुणलं, 5 9 45 5 हातच्या आलेले 4 इथं, परत 5 चौक 20 20 आणि 4 24 2450 आलं होतं का उत्तर? समजलं का? समोरचा प्रश्न पहा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 - 40 किती, काय येणार या प्रश्नाचं उत्तर? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर इथं काय येणार आहे, कसं सोडवता येईल, सेम टेक्निक आहे, काहीही याच्यामध्ये चेंजेस नाहीत। देऊ सॉल्व करून, बघा सगळ्यात अगोदर काय करायचं, पहिली संख्या तर 1 आहे, 1 ला 1, प्लस शेवटची संख्या 40 आहे, 40 ला 40, आपण 2 संख्येची बेरीज करत आहोत म्हणून छेदामध्ये 2, आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या काढायच्या आहेत, मग कशा काढायच्या? पहा शेवटची संख्या 40 आहे, या शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायची, 40 मधून 1 गेला बरोबर उत्तर आलं 39, या 39 ला या सर्व संख्येच्या फरकाने भागायचंय, फरक कितीच आहे, इथं 1चा फरक, 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 एकचाच फरक आहे, 39 ला 1 ने जर भागलं तर उत्तर किती येणार आहे, 39च। आणि मित्रांनो आलेल्या उत्तरात आपण नेहमी 1 प्लस करतो, 39 अधिक 1 = उत्तर किती, 40, ह्या आपल्या एकूण संख्या झाल्या, इथं लिहून टाकायच्या 40 एकूण संख्या।
बघा आता काय करायचं पहा, सगळ्यात अगोदर या दोनने 40 ला भाग जातो भागा, बे एक बे, बे दोनने चार, समोरचा झिरो कॅन्सल करून इथं लिहा। आता 40 अधिक एक बरोबर उत्तर किती येणार आहे 41, आणि गुणाकारामध्ये 20 ला 20। पहा आता काय करायचं आपल्याला, या 20 वरचा झिरो कॅन्सल, खाली लिहा 2 ने 41 ला गुणा, बे एक बे आणि बे चौक 8, 820 आलं होतं का उत्तर, 820 सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे का, व्हेरी गुड। हां समोरचा प्रश्न बघा, समोरचा प्रश्न 1 + 3 + 5 + 7 + 9 - 11 - 49 = किती, आपल्याला अशी बेरीज विचारलेली आहे, काय येणार आहे उत्तर, सोडवता येईल काय, प्रोसिजर करता येते, देऊ सॉल्व करून पहा। सगळ्यात अगोदर काय करायचं, पहिली संख्या लिहून घ्यायची, पहिली संख्या आहे 1, 1 ला 1 प्लस शेवटची संख्या किती आहे 49, 49 ला 49, आपण दोन संख्यांची बेरीज करत आहोत म्हणून छेदात 2, आणि गुणाकारामध्ये आता एकूण संख्या काढायच्या आहेत, एकूण संख्या कशा काढतो आपण, शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायची, 49 मधून 1 मायनस केलं तर उत्तर येते 48, या 48 ला काय करायचं, फरकाने भागायचं, इथे बघा 1 ते 3 दोनचा फरक, 3 ते 2 3 ते 5 दोनचा फरक, 5 ते 7 दोनचा फरक, 7 ते 9 दोनने वाढलं, 9 ते 11 दोनने वाढलं, म्हणून याला 2 ने भागायचं, बघा उत्तर काय येतं पहा, बे एक बे, बे दोने 4 आणि बे चौक 8, उत्तर 24 आलं, आलेल्या उत्तरात आपण नेहमी 1 प्लस करतो, 24 मध्ये 1 जर प्लस केलं तर उत्तर येतं 25, आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं 25, मग इथं एकूण संख्या आपल्याला हातीला 25, समजलं, आता पहा त्यानंतरची प्रोसिजर काय करायची, अगोदर 49 + 1 यांची बेरीज बरोबर 50 गुणुले 25 ला गुणुले 25, आणि छेदात हे जे 2 आहेत जशाला तसे, आता बघा करायचं काय, आता या 2 ने 25 ला भाग जातो भागा, बे एक बे, बे 2 ने 4 उरला 1, 2 ने 10 ला भागलं, बे 5 ने 10, 25 × 25 जर केलं तर उत्तर येतं 625, आपल्या प्रश्नाचा आन्सर, सगळ्यांची बेरीज किती येणार आहे 625, ठीक आहे, समजलं इथपर्यंत, कोणाला काही अडचण नाही, हा समोरच्या प्रश्नाकडे मी वळतोय, 2 + 4 + 6 + 8 - 80 = किती, हा ठीक आहे पहा समोरचा प्रश्न सॉल्व करता येईल का तुम्हाला, करता येईल सॉल्व, किती येणार आहे मग उत्तर, उत्तर किती येणार आहे, व्हेरी गुड, बघा सॉल्व करून दाखवतो कसं सॉल्व करायचं पहा, सगळ्यात अगोदर पहिली संख्या 2 आहे 2 ला 2 प्लस शेवटची संख्या 80 आहे 80 ला 80, दोन संख्यांची बेरीज करत आहोत म्हणून छेदात 2, आणि गुणाकारामध्ये आता आपल्याला एकूण संख्या काढायची आहे, कशा काढणार आपण एकूण संख्या, तर शेवटच्या संख्येतून पहिली संख्या अगोदर मायनस करायची, 80 मधून गेले उरले 78, आता फरक बघा 2 ची 4 झाले 2 चा फरक, 4 चे 6 झाले 2 चा फरक, 6 ची 4 झाले 2 चा फरक, 78 ला भागा 2 ने, बघा उत्तर किती भेटतं, बे एक बे, बे 3 + 6 उरलेला 1 इथं 18 झाले, 2 ने 18 ला भागा, बे 9 = 18, उत्तर 39 आलं, 39 मध्ये 1 प्लस करा उत्तर येतं 40,
म्हणजे एकूण संख्या झाल्या 40, गुणिले 40 करून टाकायचं. बघा आता समोरची प्रोसिजर आपल्याला इथं करायची आहे. काय प्रोसिजर करता येते लक्ष द्या. सगळ्यात अगोदर या दोनने 40 ला भाग जातो. भागा बे एक बे, बे दोने चार, समोरचा झिरो इथं. आता 80 अधिक दोन जर केलं तर उत्तर 82 आणि गुणाकारामध्ये 20 ला गुणाकारामध्ये 20. आता या दोघांचा गुणाकार करायचा. 20 वरचा झिरो कॅन्सल करून एकदा खाली लिहून टाका. दोनने 82 ला गुणायचं आहे, गुणाकार करा. ठीक आहे, बघा बे दोने चार आणि बे आठ 16, उत्तर किती येणार आहे 1640. समजलं का उत्तर कसं येणार आहे ते? हां, प्रत्येकाला समजलं? समोरच्या प्रश्नाकडे मी वळतो आहे. समोरचा प्रश्न घेण्यापूर्वी मित्रांनो, सगळ्यांना माहितच आहे की अन अकॅडमी हे भारतातलं सगळ्यात मोठं ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. बरेच जण अन अकॅडमीवर क्लासेस देखील करतात, बट काही विद्यार्थ्यांना अन अकॅडमीबद्दल माहिती नसेल, तर मी एका मिनिटामध्ये माहिती सांगून देतो. बघा अन अकॅडमी हे भारतातलं सगळ्यात मोठं ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. ह्यामध्ये तुम्ही प्लसचे क्लासेस करू शकताय, स्पेशल क्लासेस करू शकताय, त्याचबरोबर मित्रांनो विविध प्रकारच्या बॅचेस आहे. आता अन अकॅडमीवर तुम्ही कोणकोणत्या क्लासेसची तयारी करू शकता बघा. सगळ्यात अगोदर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं असं प्लॅटफॉर्म आहे. सरळ सेवा भरती करताय, तलाठी भरती करता आहे, आरोग्य सेवेची तयारी करताय आरोग्य विभागाच्या परीक्षेची, त्याची पण तयारी करू शकता. त्याचबरोबर जेवढ्या काही एक्झाम्स आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या जातात त्या सगळ्यांची तयारी तुम्ही इथे करू शकता. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅचेस देखील लॉन्च केलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकताय की 4 जानेवारीला आपण एक भूमी अभिलेखची बॅच लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, यामध्ये निलेश सर मराठी ग्रामर कव्हर करून देतील, आनंद सर गणित बुद्धिमत्ता, उमेश सर इंग्रजी ग्रामर आणि कपिल सर तुम्हाला जनरल नॉलेज कव्हर करून देतील. त्याचबरोबर आपली एक दुसरी बॅच जी आपण 5 जानेवारीपासून स्टार्ट केली, जी आपण अभियोग्यतेसाठी लॉन्च केलेली आहे. ह्यामध्ये उमेश सर इंग्रजी ग्रामर कव्हर करून देतील, निलेश सर ग्रामर कव्हर करून देतील आणि आनंद सर गणित बुद्धिमत्ता कव्हर करून देतील. या बॅचमध्ये जर तुम्हाला इनरोल करायचं असेल आणि 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर पेमेंट करत असताना YJMPSC हा रेफरल कोड वापरा, ज्यामुळे तुम्हाला 10% डिस्काउंट पण इथं मिळणार आहे. मित्रांनो आता लगेचच मी YRJ एज्युकेशन या आपल्या YouTube चॅनलवर लगेचच दुसरा क्लास सुरू करतोय. सगळ्यांनी YRJ एज्युकेशनवरती क्लासला या. थँक्यू सो मच.